श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांनो, मी प्राध्यापक विशाल सर। तर बघा, तुमच्या खात्यावर 10,000 रुपये जमा होणार, आत्ता चेक करा। जाणून घेऊयात पूर्ण अपडेट। तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा। अधिक माहितीसाठी तुम्ही गुगलवर नाना फाउंडेशन डॉट इन या वेबसाईटला सर्च करा। या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना, विद्यार्थी शिष्यवृत्ती, 10वी 12वी बोर्डाच्या नोट्स, 10वी 12वी सरकारी नोकरी या सर्वांचा तपशील मिळेल आणि फॉर्म भरता येतील। आमच्या लेटेस्ट अपडेटसाठी आणि PDF फाईलसाठी व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम अकाउंट जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेले आहे। तर बघूयात संपूर्ण वृत्त। तर बघा, तुमच्या खात्यावर 10,000 रुपये जमा, आनंदाची बातमी, रात्रीच मुख्यमंत्र्यांची घोषणा। आपण पूर्ण वृत्त पाहणार आहोत। महाराष्ट्रातील सर्व नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे। तुमच्या खात्यावर आता 10,000 रुपये जमा होणार आहेत। हे पैसे कोणाला मिळणार आणि कशामुळे मिळणार याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत। हे पैसे मिळवण्यासाठी आपल्याला काय करावे लागणार आहे, त्याचप्रमाणे ते आपल्या खात्यावर कधी जमा होतील याचा पूर्ण तपशील आपण या व्हिडिओत घेणार आहोत। तर बघा, महाराष्ट्रातील सर्व नागरिकांसाठी मोठी आनंदाची बातमी येत आहे। मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केलेली आहे, तुमच्या खात्यावर आज 10,000 रुपये जमा होणार आहेत। पूर्ण तपशील आपण बघणार आहोत की नेमकं काय करायचंय आपल्याला आणि हे 10,000 रुपये आपल्या खात्यावर कसे येतील। पैसे म्हणल्यानंतर भरपूर लोकांना हे पैसे हवे असतात। शासनाचे विविध योजनांचे पैसे आपल्या खात्यावर पडत असतात, परंतु याची माहिती आपल्याला नसते। त्याचप्रमाणे काही बँकेच्या त्रुटी असल्यामुळे देखील या पैशांचा आपल्याला लाभ मिळत नाही। जसं लाडकी बहीण तुम्ही बघत असताल, यामध्ये कागदपत्रांची त्रुटी, त्याचप्रमाणे KYC न केल्यामुळे, आधार लिंक न केल्यामुळे आणि DBT इनेबल न केल्यामुळे आपल्याला ते पैसे मिळत नाहीयेत। आता हे 10,000 रुपये तुमच्या खात्यावर मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे याचीच पूर्ण माहिती आपण घेणार आहोत आणि हे 10,000 रुपये कशाला आपल्याला मिळणार आहेत। तर बघता बघता एक सेकंड लागतो, लाईक करा। भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेले, धन्यवाद। तर बघा, हे 10,000 रुपये आपल्याला कशासाठी मिळणार आहेत। राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आहे। राज्यातील जेवढे शेतकरी आहेत त्या सर्वांसाठी एक मोठी खुशखबर समोर येत आहे। महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी या संदर्भात काल एक मोठी घोषणा केली आहे। यात खरीप हंगाम 2023 मधील कापूस आणि सोयाबीन उत्पादक 65 लाख शेतकऱ्यांना 2,500 कोटी अर्थसहाय्य वितरित केलं जाणार आहे। विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यात 30 सप्टेंबर म्हणजे आजच्या दिवशी हे 10,000 रुपये जमा होणार आहेत। सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी, अशी माहिती खुद्द धनंजय मुंडे, महाराष्ट्राचे कृषी मंत्री यांनी दिलेली आहे। तर हे जे 10,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत, हे तुम्हाला मागच्या वर्षी तुम्ही सोयाबीन आणि जे कापूस होता त्याचं वितरण हे अनुदान आहे की काही नुकसान झालं, अतिवृष्टीमुळे काही लोकांच्या पिकांची नुकसान झाली आणि त्या शेतकऱ्यांची पाहणी केली असती, तर त्यांना हे 10,000 रुपये आज मिळणार आहेत। त्यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी, सर्व नागरिकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आणि रात्रीच हा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर आता याच्यासाठी नेमकं काय करायचं आहे, आपल्याला बँकेत काय करायचं आहे याचं पूर्ण तपशील आपण बघणार आहोत। तर व्हिडिओ काय झालेला आहे आणखीन आपण बघूयात। महाराष्ट्र कृषी विभागाकडून सन 2010, 2021 आणि 2022 या वर्षात कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी आणि अधिकाऱ्यांचा सत्कार पुरस्कार वितरण महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्ण यांच्या शुभ हस्ते पार पडला। या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दादा भुसे, मंत्री दीपक केसरकर, मंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते। हा कार्यक्रम पार पडला आणि याच कार्यक्रमात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या समोर याची घोषणा केलेली आहे की राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर आज जवळपास 10,000 रुपये जमा होणार आहेत। त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना एक नक्कीच आनंदाची बातमी आहे। हे पैसे तुम्हाला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुमच्या खात्यावर येणार आहेत। मागच्या वर्षी जे तुमचं कापूस आणि सोयाबीन याच्यामुळे जे अतिवृष्टीमुळे नुकसान झालं होतं त्या संदर्भात हे पैसे येणार आहेत। तर या पैशांसाठी आपल्याला काय करायचं आहे हे पण मी तुम्हाला सांगतोय। तर व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता बघता एक सेकंड लागतो, लाईक करा।
भरपूर शेतकऱ्यांनी भरपूर नागरिकांनी लाईक केलेले. व्हिडिओला आणखीन जास्त शेअर करा, प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या आणि शेतकऱ्यांच्या घरी आज दिवाळी साजरी होऊ द्या. 10,000 रुपये अनुदान देण्यात आलेलं आहे, मंजूर झालेलं आहे, आज तुमच्या खात्यावर पडणार आहेत. राज्यातील जवळपास 96 लाख कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पैकी आदरणीय असलेल्या 68 लाख शेतकऱ्यांना अनुदान मंजूर झालेलं आहे. तर जवळपास 96 लाख शेतकरी आहेत, त्याच्यामध्ये 68 लाख शेतकऱ्यांना अनुदान देखील मंजूर झालेलं आहे. कारण महत्वाचं बघा पॉइंट इथे परत येतोय, आधार लिंक, तुमचं बँक खात्याशी आधार लिंक असणं गरजेचं आहे, KYC होणं गरजेचं आहे आणि DBT इनेबल होणं गरजेचं आहे. या जर गोष्टी असतील तरच तुम्हाला शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ मिळत असतो. लाडक्या बहिणीमध्ये पण तुम्ही बघितलं की भरपूर लोकांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत, परंतु त्यांचं आधार लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यावर अद्याप पण पैसे आले नाहीत. आज देखील त्यांना पैसे वाटप होणार आहेत. लाडक्या बहिणींनी पण काळजी करू नका, आज सर्वांच्या खात्यावर पैसे सरसकट येणार आहे. फक्त हाच पॉइंट, आधार लिंक. या ठिकाणी बघा 96 लाख शेतकरी होते टोटल आणि त्याच्यातले फक्त 68 लाख शेतकरी पात्र झाले. याचं एकमेव कारण काय, आधार लिंक नसल्यामुळे. जवळपास किती फरक येतो इथं तुम्ही बघू शकता, 28 लाख शेतकऱ्यांचा फरक येतोय आणि या 28 लाख शेतकऱ्यांना अनुदान मिळणार नाहीये, त्यांना त्वरित आधार लिंक करावे लागणार आहे. तर आता हे आधार लिंक कसं करतात, तर तुम्हाला आपल्या बँकेत जायचं आहे, त्या ठिकाणी आपला नंबर तिथं चेक करायचा आहे कुठला आणि तो नंबर चालू आहे का नाही आणि तो बँकेशी आधार कार्डवर आहे की नाही लिंक हे तुम्हाला चेक करायचं आहे. तर या संदर्भात तुम्हाला अडचण येत असेल तर तुम्ही 1947 या टोल फ्री नंबरवर फोन करून तुम्ही विचारू शकता आमचं आधार लिंक आहे की नाही आणि कशा प्रकारे ते लिंक करायचं. तर KYC पण करून घ्या. आता याच्यात माहिती काय दिलेली आहे ते बघा, की अनुदान मंजूर केलेलं आहे. यात प्रति हेक्टरी 5,000 आणि 2 हेक्टर मर्यादित असे जास्ती असं 10,000, म्हणजे तुम्हाला हेक्टरवारी 5,000 रुपये मंजूर झालेले आहेत. तुम्ही 1 हेक्टर असाल 5, 2 हेक्टर असेल तर 10. अशापैकी आज 65 लाख शेतकऱ्यांना 2,500 करोड रुपये वितरण होणार आहेत. यावेळी बोलताना कृषी मंत्री धनंजय मुंडे म्हणाले आहे की शेतकऱ्यांच्या आनंदात माझा आनंद आहे, मी उपमुख्यमंत्री अजितदादांचे आभार मानतो की दादांनी माझ्यावर सगळ्यात कमी वयात ही कृषी मंत्रिपदाची जबाबदारी टाकली. या काळात शेतकऱ्यांसाठी मी अनेक योजना सरकारने आणल्या. महाराष्ट्रात सगळ्यात चांगले कृषी राज्य हे शेतकऱ्यांमुळेच असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. तर राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी, आज जवळपास 68 लाख शेतकऱ्यांना आपल्या खात्यावर पैसे मिळणार आहेत. त्यामुळे नक्कीच एक लाईक करा, हे पैसे 5 वाजेपर्यंत येतील. याच्यात महत्वाचा मुद्दा आहे KYC करणे आणि त्याचप्रमाणे आधार लिंक करणे. आणि आता हे पैसे कुणाला मिळणार आहेत, ज्या लोकांनी मागच्या वर्षी याचा ऑनलाईन सर्वे केला होता. तुमच्या बघा प्रत्येक शेतावर आले असतील, ते बांधावर आले असतील आणि तुम्ही ते फोटो काढून अपलोड केले असतील आणि तुमचा तो सर्वे झाला असेल तर तुम्हाला हे पैसे मंजूर झालेले आहेत. शासनाने त्याची यादी देखील जाहीर केलेली आहे आणि ती यादी तुम्हाला पाहिजे असेल तर नाना फाउंडेशन गुगलवर नक्की सर्च करा, नाना फाउंडेशन. ती यादी डाउनलोड करून तुम्ही तुमचं नाव देखील तिथे बघू शकता. तर या क्षणाची सर्वात मोठी बातमी, राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर हे आज पैसे जमा होणार आहेत, याची खुद्द माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर धनंजय मुंडे कृषी मंत्री महाराष्ट्राची यांनी दिलेली आहे. व्हिडिओला शेअर करा, परत भेटूयात नवीन अपडेट सोबत. जाता जाता एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब. ओके ठीक आहे, थँक्यू. स्वामी समर्थ.